ಐಕ್ಲು. एंगेजमेंटला परफॉर्मन्स करावाच लागणार आहे. पार्टनर शोधून ठेवा. कोणी लिहिलं असेल? काय रे, काय एकटाच काय बडबडतोयस? अगं एकटा नाही बडबडत आहे, तेव्हा काय लिहिलंय? काय रे, हे कोणी लिहिलं असेल? मलाही कळत नाहीये ते. आज सकाळपासून एक कागद फिरतोय माहितीये हॉस्पिटलमध्ये. असे मंजलीच्या एंगेजमेंटला तुम्ही काय करणार आहात ते लिहायचं आणि पुढे सही करायची. हो, तुझा प्लॅन नाहीये ना रोहिणी? खरं सांग. मी? माझा का प्लॅन असेल हा? अरे मला वेळ आहे का हे सगळं करत बसायला? मी सकाळपासून दोन सीझर केले आहेत माहितीये. ओके, बरं झालं आला. ते बघाय लिहिलंय, एंगेजमेंटला परफॉर्मन्स करावाच लागणार आहे, पार्टनर शोधून ठेवा. प्लॅनिंग पण एकदम सॉलिड दिसतंय. नाही करावाच लागेल म्हणजे इथे आता काही ऑप्शनच नाही आपल्याला ऐकण्याशिवाय. हो ना, आणि रूल म्हणजे रूल, कोणीतरी ठरवलंय ना म्हणजे तो रूल फॉलो झालाच पाहिजे. पण कोण करतंय हे सगळं? हा म्हणजे काहीच कळत नाहीये, एकदम सगळं असं सस्पेन्स. काय बोलतोस, काय सस्पेन्स म्हणतात? बोर्ड बघ आणि वाच काय लिहिले ते. एंगेजमेंटला परफॉर्मन्स करावाच लागणार आहे, पार्टनर शोधून ठेवा. ओंकार, खरं सांग, तूच लिहिलंय ना? कोणी लिहिलंय? अरे अरे यार, मी नाही आहे सर. का लिहिलंस? सांग का लिहिलंस? दादा, मला वाटलंच तुम्ही मला विचारणार. अहो दादा, बोर्डवरचं अक्षर बघा, असं चांगलं अक्षर काढेपर्यंत 10 वर्ष जातील मला. यश, तू असू शकतोस. चिंटू? नाही या, मी नाही. सर, आवंजी शपथ, मी असं काही केलं नाही. सर, माझ्या प्राजूची शपथ, मी हे काही केलं नाही.